वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रवीण दादा रणबागुल यांचा परंडा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। मुख्य विषय असणार आहे या भूपाडा वाशीमधील सर्वसामान्यांचा सर्वसामान्याचा जो वर्ग आहे जो शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार वर्ग असेल याच्यासाठी भूपाडा वाशीमध्ये मला विकासाची गंगा आणायची हेच मुख्य विषय असणार आहे। समोर तुमच्या आरोग्यमंत्र्यांचं आव्हान असणार आहे की इकडे महाविकास आघाडीचं आव्हान असणार आहे। हे बघा माझी लढाई पहिल्यापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये माहिती आहे जनसामान्य विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे। परंतु गेल्या 4 ते 5 महिन्यापासून मी लोकांमध्ये फिरतो आहे सर्वसामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा इथले जे सर्वसामान्य कामगार आहेत त्या कामगार वर्गाचा मला प्रचंड असा पाठिंबा प्रत्येक गावागावामध्ये भेटतो आहे त्यामुळे लढाई सुरू आहे। महाविकास आघाडी जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि मनोज अरांगे पाटील यांनी जर उमेदवार दिला तर त्याचा 100% विनर आहे। निवडणूक जिंकली आज त्यांच्यात जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर तुम्ही जिंकणार आहे संभव विश्वास आहे तुम्हाला? हा विश्वास आहे त्या विश्वासानंच उतरलो कोणपर्यंत। आजचा अर्ज जो दाखल केलेला तो अपक्ष आहे की एबी फॉर्म जोडून तुम्ही केला? आजचा तो अर्ज आहे तो अपक्ष आहे सोमवारी एबी फॉर्म।